Hello friends, welcome to my channel Strong Eye with Positive Energy Abhira. So achi recipe ahe egg curry. Sadi soppi fatafat honari egg curry. So ite mi garam kela ahe maza tok. Ite apan ata anda jahe egg boil karun thevla hota. He baba. तो ते आपण याच्यात टाकायचं आहे, चांगलं फ्राय करायचं आहे. मस्त यात थोडा मसाला ऍड करायचा आहे, लाल मसाला. यात थोडा लाल मसाला ऍड करून आपण हे असं फ्राय करून घेऊया. क्रिस्पी क्रिस्पी असं आहे. पहिली स्टेप बघा, हे आता छान झालेलं आहे फ्राय. आता हे आपण बाजूला काढून ठेवायचे डिशमध्ये. या तेलामध्ये आपला कांदा आणि लसूण ॲड करायचं आहे. छान असा कांदा फ्राय झाला. टाकायचं आहे टोमॅटो. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी फुटलेलं आहे नक्की सांगा. कमेंट्स करत नाही, मला लाईक करू नका, शेअर करू नका, सबस्क्राईब पण करू नका, पण कमेंट्स करा हो, ॲटलीस्ट कमेंट्स करा. आता मी ह्यात ॲड केलेलं आहे लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरे पावडर, थोडासा गोडा मसाला आणि मीठ. तेल कसं बाजूला सुटलंय बघा, साईडला आहे बघा तेल. छान मस्त देखील बाजूला आहे. ज्यांना असं हवं असेल त्यांनी यात पण अंडी ॲड, फक्त क्वांटिटी जास्त घ्यायची, कांदा आणि टोमॅटो सगळ्यांची, आणि याच्यामध्ये आपले एक जे आहेत ते सोडायचे. त्यांना सुका हवा असेल त्याने काही त्यांनी वाटप करून ठेवलं होतं. सुकी आता इथे त्याच्यात मी ॲड करणार आहे. सो इथे मी वाटप टाकलेलं आहे आणि आता आपण ती बॉईल एग थोडासा त्याला एकला कट करून कट मारायचं थोडासा आपण, म्हणजे त्यामध्ये त्याचा रस्सा आहे, तो ग्रेव्ही आहे, कालवण आहे, तुम्ही आता काय म्हणता ते सगळं आतमध्ये त्याच्यामध्ये ते एंटर होणार जाणार. छानपैकी मस्त हे सगळं स्लो गॅसवरती करायचं आहे आणि स्लो गॅसवरती ठेवायचं. आफ्टर 10 मिनिट्स तुम्हाला जेवढं थिक हवं आहे, जेवढं पातळ हवं असेल, जेवढं घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते ग्रेव्ही ठेवायची. सो तुम्हाला फायनल टच मी दाखवते नंतर थोड्याच वेळा, आफ्टर 10 मिनिट्स. पण आता फायनल लुक बघूया. हो मस्त. एन्जॉय अंडा करी, एक करी.